हाय फ्रेंड्स, आपण इथं आलेलं आहोत जिथं आपलं फोटोशूट आहे तिथं आलेलं आहो. हे बघा स्वराज कसा दिसत आहे. इथं टिया पण आहे. हाय का टिया. तिकडं स्वरा पण आहे. आणि आम्ही सर्व एकदम ऑरेंज ऑरेंज झालेला. घाई गडबडीत भरपूर वस्तू सुटलेल्या आहेत. विशेष म्हणजे दोघींना नेकलेस वगैरे नाही आहेत, तर ॲडजस्ट करा. आणि आता फोटोशूट स्टार्ट होणार आहे आपला. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आजचा ब्लॉग खूप 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 म्हणजे छान होणार आहे. आम्ही पार्लरमध्ये आलेला आहो. स्वरा आलेली आहे. हाय का. हाय यूट्यूब फॅमिली. टिया पण आलेली आहे. हाय यूट्यूब फॅमिली. आणि आपला स्वराज पण आलेला आहे. तर आता आम्ही आमचा लुक चेंज करणार आहो. म्हणजे सर्वात अगोदर आम्ही मेकअप वगैरे करणार आहो. आणि मेकअप वगैरे झाल्यानंतर आम्ही फोटोशूट करणार आहो. तर ते तुम्हाला सर्व सर्व इथेच पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे स्वराजच्या बड्डेला यायचं आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुमचे शुभ आशीर्वाद द्यायला नक्कीच या, कारण की स्वराजच्या जन्माच्या वेळेस तुम्ही भरभरून त्याला आशीर्वाद दिले. तर आता सुद्धा नक्कीच या. तर चला सुरू करूया आता ब्लॉगला. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी. सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण गेल्या वर्षी स्वराज जेव्हा जन्माला आला होता तेव्हा प्रत्येक व्यक्तीने पुण्य फुलाची पाकळी मदत केली होती आणि येऊ नये अशी वेळ माझ्यावर आली होती. आणि मी त्या प्रत्येक व्यक्तीची म्हणजे मनापासून आभारी आहे. आणि त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, कारण की स्वराजच्या जन्माच्या वेळेस तो वाचण्याची शक्यताच नव्हती, परंतु तुमच्या मदतीमुळे तो आज माझ्या ओटीत आहे. तर त्या सर्वांचे ज्यांनी मला मदत केली होती त्यांचे खरंच मनपूर्वक आभार. आणि त्या सर्वांनी त्यांचे शुभ आशीर्वाद देण्यासाठी स्वराजच्या वाढदिवसाला यावी ही माझी मनपूर्वक विनंती आहे. तर आता तुम्ही म्हणणार की ही घाई गडबड कशाची आहे. हे आहेत माझ्या दोन प्रिन्सेस स्वरा आणि टिया. तर आज आहे आमचं फोटोशूट, म्हणजे स्वराजच्या बड्डेची तयारी सुरू आहे. आणि विशेष म्हणजे घरी आई पण आजारी आहे, वहिनी पण आजारी आहे, आणि मला पण म्हणजे मेडिसिन वगैरे सुरूच आहे. ते काय झालं ना माहीत आहे का, म्हणजे मी आजारी पडली तेव्हा वहिनीने 3 दिवस म्हणजे माझं केलं, म्हणजे त्यांनीच कपडे वगैरे धुणी भांडी सर्व केलं. त्याच्यामुळे ना त्यांना फ्लेवर आलेला आहे, म्हणजे ताप सर्दीचा त्रास होत आहे. तर आतामुळे सर्व कामं त्याच्यामुळे मीच करत आहे आणि त्यांना मी आराम करायला लावलेला आहे. आता सर्व घरची कामे आटपून आम्ही आलो होतो पार्लरमध्ये. आल्याबरोबर सर्वात अगोदर मी टियाचा मेकअप केला. टियाचा झाल्यावर स्वराचा मेकअप करायला लावला. आणि आता मी करत होती मेकअप, आणि मेकअप करता करता आपल्या स्वराजला दूध पण देत होती. आता तुम्ही सर्वजण विचारत असणार की हे सेम कॉस्ट्युम कुठून बोलावले, तर मी हे ऑनलाईन मागवलेले आहेत. माझी एक फ्रेंड आहे मुंबईची, तर तिने हे शिवून पाठवलेले आहे स्वराजसाठी. म्हणजे कुर्ता मागवलेला आहेत, कुर्ता धोती, त्याच्यानंतर स्वरासाठी पण फ्रॉक आणि टियासाठी पण फ्रॉक, आणि माझी ही नऊवारी. तर असे मी सेम कपडे म्हणजे फोटोशूटसाठी मागवलेले आहेत. तर अशा प्रकारे आता मी ते घातलेलं आहे. आणि ही ज्वेलरी पण मला म्हणजे आलेलीच आहे, ही मी परचेस नाही केलेली, आलेली आहे मला. आणि ज्वेलरी पण खूप छान आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आता. तर दोन प्रिन्सेस रेडी होत्या स्वरा आणि टिया, आणि खूप म्हणजे त्या हे म्हणतो ना आपण खूप एक्साइटेड होत आहेत की कधी आपण जातो आणि कधी आपला फोटोशूट निघणार. आणि हे जे पार्लरवाल्या ताई आहेत ह्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात माझ्या म्हणजे माझा मेकअप वगैरे ह्याच करत असतात. तर त्याच्यामुळे चला म्हटलं आता नवीन लुक घ्यायला हवं, तेच ते कंटाळा आला. आणि किती दिवसानंतर मी मेकअप करत आहे, तसं मला मेकअप करणे वगैरे आवडत नाही. तुम्ही बघितलं असाल की मी साधी सरळच घरी राहत असते, परंतु आज फोटोशूट करायचा होता म्हणून मी पार्लरला गेली आणि मेकअप वगैरे केला. आणि वेळेवर असं झालं होतं, जे फोटोशूटवाले दादा होते ते अकोल्याला गेले होते, त्यांच्यामुळे त्यांचं कन्फर्म नव्हतं की ते येणार की नाही. त्यांनी 4:30 फोन केला की आपण 5:30 फोटोशूट करू. मग आम्ही लगेच स्वराला आणि टियाला मी घरीच कपडे घालून दिले, फ्रॉक दोघींचे सेम, आणि त्यांना पार्लरमध्ये नेलं आणि त्यांना मेकअप करायला लावला. आणि इथं आता माझा मेकअप चालू होता. पर माहिती आहे का, घाई गडबडीत आणि घरच्यांची तब्येती वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. हाय फ्रेंड्स, तर आता फायनली माझा मेकअप करून झालेला आहे.
पण खूप आनंदाची गोष्ट आहे की इथं माझा एक आवडता सबस्क्राइब भेटलेला आहे मला आणि ह्या काकूते आहेत आणि विशेष म्हणजे की ह्या टिकटॉक पासूनच्या माझ्या फॅन आहेत आणि मी ज्या पार्लरमध्ये नेहमी येत असते त्यांच्या ह्या बहिणी आहेत आणि ह्या अमरावतीला असतात तर आज यांना स्वराजच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन मी तुमच्या समोर देत आहे वाढदिवसाला यायचं बरं का हो हा आणि अमरावतीचे आहेत नक्की आणि आजच्या तयारीत यांनी सुद्धा मला भरपूर सपोर्ट केलेला आहे म्हणजे पदर वगैरे यांनीच लावून दिलेला आहे थँक्यू सो मच काकू धन्यवाद तर वाढदिवसाला नक्की या हो नक्की ठीक आहे तर ह्या काकू ज्या आता बोलल्या ना ह्या अमरावतीच्या होत्या आणि त्या जाणार होत्या त्यांनी सुद्धा मला भरपूर हेल्प केली होती म्हणजे पदर वगैरे टाचून देणे हे ते कारण ताईच्या पार्लरमध्ये लेडीज वगैरे होत्या त्याच्यामुळे ना खूप घाई होती तर मला ते पदर वगैरे टचअप वगैरे त्यांनीच करून दिला होता आणि ते सांगत होते तुमचे व्हिडिओ वगैरे मस्त आहे आणि त्यांनीसुद्धा मला भरपूर समजावून सांगितलं की तुला दोन छोटे छोटे बाळ आहे तू कोणाच्याच अध्यामध्यात राहू नको तू तुझे डेलीचे ब्लॉगिंग टाक आणि मी तुझे टिकटॉकपासून व्हिडिओ बघत असते संगीताताई वगैरे असं सर्वांची त्यांनी नावं सांगितले आणि सांगितले की खरंच तुमच्या सर्वांचे व्हिडिओ चांगले असतात परंतु हे जे तुम्ही तुमचं जे सुरू आहे तर हे असं टाकू नको आम्हाला ते खरंच आवडत नाही असं तसं ते मी त्यांना बोलली नाही मी नाही टाकणार कारण माझ्या फॅमिलीला याचा भरपूर त्रास झालेला आहे आणि माझ्या फॅमिलीला पण आवडत नाही आहे कोणाच्या अदामदात बोलणं त्याच्यामुळे मी आता स्वतंत्र माझेच व्हिडिओ टाकणार आहे कोणाच्या अदामदात बोलणार नाही आहे तर इथं फायनली मी पूर्ण मेकअप करून तयार झालेली आहे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा की माझा आजचा लुक तुम्हाला कसा वाटला कसा नाही आता स्वराज तयार झाली होती टिया तयार झाली होती पण आपला बाळ कृष्ण माझा पांडुरंग माझा लव लकी बॉय माझा चॅम तयार झाल्या व्हायचा राहिला होता तर ताई बोलल्या की चला थोडंसं त्याला पण लुक ओवर करून देते तर ताईंनी मस्तपैकी त्याला थोडंसं मेकअप वगैरे करून टचअप करून दिला आणि खूप छान दिसत होता तोही आणि मस्तपैकी करू देत होता मेकअपला जेव्हा त्याला बसवलं ना तर असं मस्तपैकी करू देत होता आणि आता फक्त त्याचं बड्डे कुठं करायचं ना ते ठरलेलं आहे मेनू ठरलेलं आहे आणि त्याचे म्हणजे त्याचे कपडे वगैरे घेऊन झालेले आहे अजून माझे कपडे वगैरे सर्व असं बाकी आहे तर फायनली आता आमच्या तिघांचा मेकअप झालेला आहे हाय फ्रेंड्स आपण इथं आलेलो आहोत जिथं आपलं फोटोशूट आहे तिथं आलेलो आहो हे बघा स्वराज कसा दिसत आहे इथं टिया पण आहे हाय का टिया तिकडं स्वरा पण आहे आणि आम्ही सर्व एकदम ऑरेंज ऑरेंज झालेला घाई गडबडीत भरपूर वस्तू सुटलेल्या आहेत विशेष म्हणजे दोघींना नेकलेस वगैरे नाही आहेत तर ॲडजस्ट करा आणि आता फोटोशूट स्टार्ट होणार आहे आपला आणि आम्ही फोटोशूटसाठी पोहोचलो तेव्हा भरपूर उशीर झालेला होता आणि स्वराजचा या लुकवर फोटो काढला 11 आणि 12 म्हणजे 2 महिन्याचं फोटोशूट आत्ताच करून घेतला आणि जे फोटोशूटवाले दादा आहे तेच बॅनर वगैरे करून देणार आहे एक पोज अशी घेतलेली आहे आणि भरपूर फोटोशूट केलेला आहे आम्ही ते फोटोशूट जेव्हा माझ्याकडे येणार तेव्हा मी ते फोटो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार परंतु आज तुम्ही आम्हाला सांगा की आमचा आजचा लुक आणि आमचे कपडे तुम्हाला कसे वाटले आणि कसे नाही ते नक्कीच सांगा तर आता टिया आणि स्वरासोबत फोटोशूट चालू होते आणि आता आम्हाला सर्वात अगोदर 12 आकडा काढायचा होता तर 12 असा स्वराजजवळ ठेवून दिला मस्तपैकी पॅम्पर वगैरे हे दादा आहेत फोटोशूट यांनी केला ते आणि त्याला मस्त अशी बड्डेची टोपी वगैरे घालून दिली आणि त्याला असं खाली वगैरे बसून दिलं आणि तो मस्त स्माईल वगैरे देत होता म्हणजे फोटो आढल्यानंतर मी नक्कीच शेअर करणार त्याच्या चॅनलवर मी त्याचे फोटोशूट आणि सर्व काही शेअर करणार आहे तर त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज जर तुम्हाला दिसलं नाही तर तुम्ही काय करा माझ्या बायो अबाउटमध्ये जा तिथं तुम्हाला दिसूनच जाणार आहे तर आता फायनली आमच्या सर्वांचं फोटोशूट आटोपलं होतं इथं टियाची आणि माझा फोटोशूट मी असा प्रकारे घेतलेला आहे आणि काही सुचत नव्हतं आभाळ आलेलं होतं थोडं पाणी येण्याची दाट शक्यता होती उशीर भरपूर झाला होता परंतु कसा तरी फोटोशूट केलेला आहे आय होप तो फोटोशूट चांगलाच निघेल असं वाटते तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका हाय आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि आम्ही घरी आलेलो आहो बघा कसं वाटलं स्वाटी या तुला हा आता मेकअप काढायची वेळ झाली ते तिकडं स्वरा तुला कसं वाटलं छान आणि टिया तिकडं स्वराज हे बघा तो तिकडे स्वराज बसलेला आहे आणि वहिनी राग भरून बसलेली आहे मला नेलं नाही आणि बघा आता आपलं माय मी विचारते त्यांना मी कशी दिसत आहे बघा किती छान कमिटमेंट करणार आहेत त्या
खरं खरं बोला, खोटं नका बोलू. अप्सरा दिसते, अप्सरा खरंच छान दिसते. खरं का? आई शक्त. बरं बरं. आमचा टकलूच राहला, आमचा टकलूच राहला होता बाबा घरी. आमचा टकलू, आमच्या टकलूचे काढू आला होता, ते पैसे देऊन द्या. पैसे माझं टकलू, माझं टकलूच राहिलं फोटो काढायचं. आम्ही सगळे जण फोटो काढून आलो आणि आमचा टकलू राहला. ओके, तर आता टकलूचा आम्ही 15 काढू शूट. ओके, हळून आला रे, त्याला हात कमी लाव. बरं, बाय बाय कर ना. बाय फ्रेंड्स.